मम्मी एन्व्हायरमेंटसाठी खूप तळतळून काम करती आणि जे धरणाचं काम झालं होतं म्हणजे माझे वडील सगळ्या बाबतीत माझ्या मम्मीला खूप सपोर्ट करायचे तर ते माझ्या मम्मीनी पुढाकार घेतला होता त्या धरणाच्या कामाचा आणि 75th बर्थडेला माझ्या पप्पांच्या 1,00,000 झाडं प्लांट केली होती. दरवर्षीप्रमाणे हे ब्लड डोनेशन पण दरवर्षी एक छान वाटतं की प्रतिसाद जास्त चांगला होतो आहे आणि जास्त लोक जुडत आहेत आणि असं नाही की फक्त ओळखीचे लोक पण ज्यांची ओळख नाही असेच ब्लड डोनेशन आहे म्हणून येतात तर चांगलं वाटतं पाहून की लोकांना दुसऱ्यांना मदत करायला आवडतं आणि ब्लड अशी गोष्ट आहे जी आपण बनवू नाही शकत तर त्याचं महत्त्व खूप वेगळं आहे तर चांगलं वाटतं पाहून. एकूणच तुम्ही आता एवढ्या वर्ष म्हणजे 7-1 वर्ष झाले ब्लड डोनेशन कॅम्प घेत आहे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांनी किती रक्तदान केलेलं आहे काय वाटतं? महिलांचे प्रॉब्लेम्स हिमोग्लोबिनमुळे होतात तर महिलांना सगळ्यांना माझा हा निरोप की गूळ आणि शेंगदाणे रोज खावे आणि इवन डे खजूर रोज खावी कारण त्याच्याने हिमोग्लोबिनचं हे चांगलं राहतं. तर बऱ्याचशा महिला येतात आणि हिमोग्लोबिनमुळे रिजेक्ट होतं तर स्वतःच्या हेल्थसाठी आणि फ्रेश ब्लड आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होण्यासाठी ब्लड डोनेशन नेसेसरी आहे आणि महिलांसाठी उपयोगी आहे. मॅडम, वडिलांचं 300 रुपये इन्कम होतं त्यावेळी देखील त्यांनी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं त्यातूनही ते समाजासाठी करायचे. आज वारसा आता तुम्ही पुढे नेते आठवण काही? वडिलांचं म्हणजे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की किती आहे त्याच्यापेक्षा जे आहे त्याच्यातून द्यायचं तर हे नेहमी मी मरुस्मरण चालूच राहणार. त्याचा वारसा तुम्ही चालवतो पण त्याच्यातली एखादी महत्त्वाची आठवण फक्त सांगा की जेणेकरून आम्ही ती कधी विसरू शकत नाही असं तुम्ही सांगा. त्यांची ही भावना आहे ना की कधी कोणाला फसवलं नाही आणि प्रिन्सिपलनी नेहमी आयुष्य जगायचं आणि सगळ्यांना म्हणजे जरुरी नाही सगळे म्हणतात ना की आपल्याकडे पैसे असायला पाहिजे मदत करायला तर ते नेहमी म्हणायचे जेवढे आहेत त्याच्यातून मदत करायची. तर मला वाटतं ही म्हणजे आठवणी नाही तर घटना अशा खूप खूप जास्त आहेत कारण रोजच्या दिवसाला माझ्या वडिलांनी काहीतरी असं म्हणजे इंटेन्शनली नाही पण अनइंटेन्शनली खूप चांगली कामं करायचे, खूप चांगलं कमी बोलायचे पण मोजकं बोलून आयुष्यातले धडे लगेच मिळायचे. तर अशी घटना पर्टिक्युलर मी नाही म्हणू शकणार पण त्यांची जी देण्याची भावना होती आणि मोकळ्यापणाने देण्याची भावना होती तर ती सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे मला वाटतं वाढली पाहिजे. जे आवडतं त्याच्यात म्हणजे जर तुम्हाला एन्व्हायरमेंट आवडतं तर एन्व्हायरमेंटमध्ये द्या, लोकांसाठी करायला आवडतं लोकांसाठी करा, ॲनिमल्स आवडतात तर ॲनिमल्ससाठी करा पण काहीतरी दुसऱ्यासाठी करायचं, दुसऱ्या जीवासाठी करायचं आणि त्याच्याने समाज सुधारतो आणि त्याच्याने चांगले विचार जास्त सराउंड होतात असं मला वाटतं आणि हे माझ्या वडिलांकडून मला शिकायला मिळालं आहे. आयुष्यात आयडल म्हणून वडील राहतील शेवटपर्यंत? ॲब्सोल्युटली, म्हणजे तिथं तर कोणाचा चान्सच नाही आहे दुसऱ्याचा आणि माझे वडील माझे युनिव्हर्स होते आणि आयुष्यभर राहणार.